नमस्कार. कालचा देशदूत हातात आला आणि चाळता चाळता एका पेजवर माझं लक्ष गेलं आणि तिथे प्राचार्यांचा फोटो दिसला, महाविद्यालयाच्या प्राचार्यांचा फोटो दिसला आणि त्या फोटोकडे बघितल्यानंतर लक्षात आलं की काहीतरी नवीन सदर सुरू झालं आहे. आणि त्या सदराचं जेव्हा मी शीर्षक वाचलं की कर्मयोगिनी पुरस्कार, कर्मयोगिनी हे नावच मला इतकं भावलं की अशा स्त्रिया ज्या कर्मयोगिनी आहेत त्यांचं जर आपण समाजाच्या पुढे चित्रण एक उभं केलं या माध्यमातून, की मग ती शिक्षण क्षेत्रातली असेल किंवा बँकेच्या क्षेत्रातली असेल किंवा डॉक्टर असेल, तर विविध क्षेत्रातील महिलांचे असे सदर जर या देशदूतमध्ये जर असे सादर झाले तर मला असं वाटतं की फक्त शिक्षित महिलाच नाहीत किंवा विद्यार्थिनीच नाही पण ज्या गृहिणी आहेत त्यांनासुद्धा एक आदर्श निर्माण होईल. म्हणजे हे सदर वाचल्यानंतर जी काही करत नसेल तिलासुद्धा एक उर्मी मिळेल की नाही मी सुद्धा काहीतरी करायला पाहिजे. आणि या ज्या महिला, म्हणजे आज फक्त मॅडमचं वाचण्यात आलेलं आहे, त्यावरून असं लक्षात आलं की ती जी भाषा आहे ती ओघवती भाषा. आणि मी इथे 25 वर्षापासून काम करते पण मला मॅडमबद्दल काही गोष्टी माहिती नव्हत्या, त्या लेखामधून मला माहिती झाल्या. म्हणजे अशा ह्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्या काही गोष्टी ज्या खरंच इन्स्पिरेशन घेण्यासारख्या आहेत त्या जर अशा सदरामधून सगळ्यांना कळल्या तर नक्कीच मला असं वाटतं की एक चांगली पिढी तयार होईल. आणि आनंद असा झाला की सदराचं पहिलंच सदर हे आमच्या महाविद्यालयापासून, म्हणजे एकतर आमचं महिला महाविद्यालय आहे आणि गोखले एज्युकेशनचं सगळ्यात लाडकं महाविद्यालय आहे आणि त्यामध्ये आमच्या मॅडमचा पहिला लेख आल्यामुळे मला निश्चितच, आणि फक्त मलाच नाही तर आमचे सगळा कर्मचारी वर्ग असेल किंवा आम्ही सगळे टीचर्स, आम्हाला खूप आनंद झाला. आणि काल आमच्या महाविद्यालयाच्या स्टाफरूममध्ये तीच चर्चा होती की हा लेख कसा आहे, याची भाषा कशी आहे. आणि आपल्यालासुद्धा मॅडमबद्दल हे काही माहिती नव्हतं आणि याच्यामधून आपल्याला माहिती झालं. आणि आपल्याला जे वाटतं की मॅडम खूप कठोर आहेत वगैरे, पण नाही, निश्चित नाहीत. त्यांची शिस्तप्रियता किती महत्त्वाची आहे आणि ही शिस्त अशी जर सगळ्यांच्या अंगी आली, कारण आमच्या त्या मॅडम म्हटलं की आमचं एक दैवत आहे किंवा आम्ही त्यांना आई समान, मैत्रिणी समान, बहिणी समान मानतो आणि त्यांच्याकडे बघत बघतच आम्ही घडलो. असं म्हणतात की SMRK चा सगळा स्टाफ कसा काय चांगला, तर असं जर कोणी विचारत असेल तर त्याला कारण माझं एकच सांगता येईल की आमच्या प्राचार्यांमुळे, की त्या जसं करतात ते त्यांचं इन्स्पिरेशन मिळतं आणि त्यांना बघत बघत आम्ही घडत राहतो. आमच्या महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर दीप्ती देशपांडे मॅडम यांच्याबद्दल लेख वाचला आणि तो लेख वाचल्यानंतर खरंच खूप आनंद झाला. देशदूतनी हा जो उपक्रम सुरू केला आहे खरंच अतिशय चांगला असा उपक्रम आहे की ज्यामध्ये विविध क्षेत्रातल्या स्त्रिया ज्या आहेत त्यांच्यासाठी, आणि हा जो कर्मयोगिनी पुरस्कार जो आहे त्यातलं पहिलंच सदर हे आमच्या मॅडमबद्दल आलं हे वाचून खरंच खूप आनंद झाला. मॅडमसोबत गेले 18-20 वर्ष मी काम करते आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू हे आमच्यासमोर आलेले आहेत. आणि मॅडमचं जे मार्गदर्शन आहे, विशेषतः मॅडम कालचं जे उद्योजकता या विषयावरती त्यांनी अनेक शोधनिबंध सादर केले आहेत आणि उद्योजकता हा जो त्यांचा रिसर्चचा जो टॉपिक आहे हा आज समाजामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे. कारण स्त्रियांबद्दल आपण खूप बोलतो किंवा स्त्रियांबद्दल बऱ्याचशा उपक्रम किंवा बरेचसे ज्या चळवळी आहेत ते चालवतात, पण स्त्रिया जोपर्यंत फायनान्शियली इंडिपेंडेंट होणार नाहीत, आर्थिक स्वातंत्र्य त्यांना मिळणार नाही, तोपर्यंत या कुठल्याच स्वावलंबनाला खरा अर्थ याच्यातूनच प्राप्त होणार आहे. आणि त्या दृष्टीने उद्योजकता हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्यांनी फार पूर्वीपासून स्त्रियांमध्ये उद्योजकता निर्माण करणे याच्यावरती कायम भर दिलेला आहे. आणि महाविद्यालयामध्ये देखील विद्यार्थिनींकरता उपक्रम राबवताना त्यांचा कायम प्रयत्न असतो की विद्यार्थिनींमध्ये जे सुप्त गुण आहेत, हिडन टॅलेंट्स आहेत, ते बाहेर येण्यासाठी आपण त्यांच्यासाठी काय करता येईल आहे. म्हणजे महाविद्यालयामध्ये विविध उपक्रम ज्याच्यातून विद्यार्थिनींचा आत्मविश्वास वाढेल, त्यांचं संभाषण कौशल्य वाढेल, याकरता मॅडम सतत प्रयत्नशील असतात. एकूणच जे काही महाविद्यालयामध्ये उपक्रम असतात ते विद्यार्थी केंद्रित किंवा विद्यार्थिनींच्या सुप्त गुणांना वाव मिळेल अशा दृष्टीने त्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे हे जे काही कालचं पेपरमध्ये देशदूतमध्ये जे आलं आहे हे समाजासाठी किंवा ज्यांना उद्योजक व्हायचं आहे, ज्यांना खरंच
आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचं आहे अशा सगळ्या विद्यार्थिनींसाठी, समाजातील सगळ्या महिलांसाठी एक इन्स्पिरेशन किंवा नक्कीच एक मोठा आदर्श आहे. देशदूत आणि त्याच्या डिजिटल आवृत्ती ह्या दोघांनाही आमच्या महाविद्यालयातर्फे म्हणजेच SMRK BKK महिला महाविद्यालयातर्फे अभिनंदन. कर्मयोगिनी पुरस्कार 2018 हा अभिनव उपक्रम त्यांनी महिलांसाठी खास सुरू करून जागतिक महिला दिनानिमित्तच फक्त महिलांप्रती आदर न दाखवता तो सातत्याने राहावा यासाठी प्रयत्न केला, त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन. तसंच आमच्या महाविद्यालयाच्या प्राचार्या आदरणीय डॉक्टर सौदीप्ती देशपांडे मॅडम ह्या पुरस्कारासाठी त्यांचं मानांकनामध्ये नाव आलेलं आहे, त्या प्रत्यर्थ आमच्या सगळ्यांतर्फे त्यांना शुभेच्छा. कर्मयोगिनी ह्याच्यामध्ये कर्म आणि योग हे दोन्हीही आलंच. फेसबुकच्या संचालक मंडळांपैकी एक संचालिका ज्या आहेत, अर्थातच त्या महिला आहेत, त्यांनी असं सांगितलेलं आहे की विमेन आर बेटर मॅनेजर्स, म्हणजे व्यवस्थापनामध्ये स्त्रिया ह्या अग्रगणी असतात आणि त्याचं अत्यंत आदर्श उदाहरण हे आम्ही रोज आमच्या दैनंदिन महाविद्यालयाच्या कामामध्ये बघत असतो. अर्थातच आमच्या प्राचार्या डॉक्टर सौदीप्ती देशपांडे मॅडम यांच्या कामकाजातून त्यांची शिस्त, त्यांची अचूकता आणि हे सगळं पाळत असताना खेळीमेळीचं वातावरण या सगळ्या गोष्टींमुळे आम्हाला स्त्री ही व्यवस्थापनामध्ये किती महत्त्वाची असते आणि किती यशस्वी होऊ शकते हे सतत जाणवत असते. आमच्या महाविद्यालयामध्ये 33 उपक्रम आहेत, अभ्यासक्रम चालू आहेत सध्या, आणि या 33 अभ्यासक्रमांमध्ये कला आहे, संगीत आहे, चित्रकला आहे, पाककला आहे, अशा खूप विविध प्रकारचे अभ्यासक्रम ह्या महाविद्यालयामध्ये होतात. आणि नाशिकमध्ये तर ह्या महाविद्यालयाचं नाव अग्रगणी आहेच आणि त्याचं सर्व श्रेय अर्थातच आमच्या महाविद्यालयाच्या सर्व प्राचार्यांना आणि विद्यमान प्राचार्या डॉक्टर सौदीप्ती देशपांडे मॅडम यांनाच जातं. मॅडमने आम्हाला जे त्यांच्या व्यक्तिमत्वातून आदर्श घालून दिलेले आहेत ते म्हणजे कामाप्रती निष्ठा, नवीन नवीन सतत काहीतरी करण्याची उर्मी असणं आणि या सगळ्यांमध्ये अचूकता, हे सगळं मॅडमनी त्यांच्या वागण्यातून, त्यांच्या कामामधून आम्हाला दाखवून दिलेलं आहे. आणि या कर्मयोगिनी पुरस्कारासाठी मला वाटतं त्यांचं मानांकन हे उचितच आहे. ह्या कर्मयोगिनी पुरस्काराद्वारे विविध क्षेत्रातील महिलांचं सदर आम्ही आता नियमितपणे वाचणार आहोत. त्यायोगे एक असं म्हणूयात की आपण फक्त होममेकर किंवा मी फक्त गृहिणी आहे हा जो एक न्यूनगंड प्रत्येक महिलेमध्ये असतो तो कुठेतरी दूर होईल आणि माझ्यामध्येही कला आहे, मी सुद्धा यांच्यासारखंच काहीतरी नक्की करून दाखवू शकेन, हा आत्मविश्वास याद्वारे सगळ्या कर्मांमध्ये जागृत होणं. पुरस्कार किंवा कर्मयोगिनी या सदरामुळे ज्या आपल्या गृहिणी आहेत किंवा ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांच्यातला न्यूनगंड कमी होऊन कुठेतरी मीसुद्धा माझी कला, माझे गुण दाखवू शकेन आणि मीसुद्धा या यशस्वी महिलांप्रमाणेच यशस्वी मार्गावर जाऊ शकेन असा आत्मविश्वास त्यांच्यात जरी आला तरी या सदराचा जो उद्देश आहे तो सफल झाला असं मला वाटतं. पुन्हा एकदा देशदूतला मनापासून शुभेच्छा. नमस्कार. देशदूतने हा जो कर्मयोगिनी पुरस्कार हा उपक्रम सुरू केलेला आहे, अतिशय चांगला असा उपक्रम आहे आणि या उपक्रमाच्या माध्यमातून समाजामध्ये विविध क्षेत्रामध्ये उत्तुंग कामगिरी केलेल्या स्त्रिया समाजासमोर येतील आणि अशा स्त्रिया वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजासमोर आल्या की यांचा आदर्श आत्ताची युवा पिढी नक्कीच घेईल आणि हा उपक्रम देशदूतने राबवून खरोखर समाजात ज्या काही उत्कृष्ट स्त्रिया आहेत त्यांनी शिक्षण क्षेत्र असो, वैद्यकीय असो, सामाजिक असो, अशा क्षेत्रामध्ये काम करताना त्यांची काम करण्याची धडपड असेल किंवा त्यांची काम करण्याची पद्धत असेल या माध्यमातून युवा पिढीने युवा पिढी तर निश्चितच आदर्श घेईल पण अशा माध्यमातून समाजातील किंवा ग्रामीण भागातील जी एक पिढी आहे या पिढीला सुद्धा अतिशय चांगला आदर्श मिळणार आहे, मार्ग मिळणार आहे. आणि दुसरं असं की देशदूतने हा जो मान आमच्या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर सौदीप्ती देशपांडे यांना दिलेला आहे, खरोखर ज्या व्यक्तीविषयी देशदूतने लिहिलेलं आहे ही व्यक्ती या सगळ्या लिखाणास पात्र आहे. आणि आम्ही जवळजवळ, मला तरी या महाविद्यालयामध्ये आता 22 वर्ष मी नोकरी करत आहे या संस्थेत, आणि नोकरी करत असताना आमच्या प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली घडणं ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण हे व्यक्तिमत्वच असं आहे की कोणतंही काम करण्यासाठी आम्हाला मॅडमची ऊर्जा खूप महत्त्वाची असते, मॅडमचं मार्गदर्शन महत्त्वाचं असतं,
मॅडमजवळ असं एक टेक्निक आहे की कोणत्या व्यक्तीमध्ये काय कौशल्य आहे, काय गुणवत्ता आहे आणि ही गुणवत्ता समाजासमोर ही व्यक्ती कशी सादर करू शकेल हे ओळखण्याचं खरोखर कौशल्य मॅडममध्ये आहे. आणि काम करत असताना आम्हाला कधी वाटलं नाही की आमचा बॉस आहे, असं कधीही जाणीव झाली नाही की खरोखर आमचे बॉस तर आहेच पण आमची एक चांगली मैत्रीण आहे, आमचे एक चांगले मार्गदर्शक आहेत. या हेतूने आम्ही नेहमी मॅडमकडे पाहत असतो आणि नेहमी मॅडम आम्हाला अतिशय चांगलं मार्गदर्शन करत असतात. इथला कर्मचारी वर्ग नाही तर विद्यार्थिनीसुद्धा मॅडम विद्यार्थिनींच्या इतक्या लोकप्रिय आहेत किंवा इतक्या विद्यार्थिनी प्रिय आहेत मॅडम की प्रत्येक विद्यार्थिनी मॅडमचं मार्गदर्शन घेत असते, त्या मार्गदर्शनाने काम करत असते. आणि विविध क्षेत्रात, नुसतं शैक्षणिक क्षेत्र नाही, पुस्तकी ज्ञान नाही, तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विद्यार्थिनी आज चमकत आहेत. या सगळ्याचा अभिमान या महाविद्यालयाला आहे, सोसायटीला आहे. आणि या सगळ्याच्या पाठीमागे जर कोणतं कारण असेल तर आमचा बॉस हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. देशदूत कर्मयोगिनी पुरस्कारासाठी आमच्या कॉलेजच्या प्राचार्या दीप्ती देशपांडे मॅम यांना नामांकन भेटल्याबद्दल मी त्यांचं खूप शुभेच्छा करते, व्यक्त करते. आणि आम्हाला खूप आनंद होतो आहे की मी SMRK ची विद्यार्थिनी आणि सगळ्यांत थ्रू की मी त्यांचं अभिनंदन करते. आणि आज आम्हाला यासाठी आनंद होतो आहे की मॅमला आम्ही एवढं इन्स्पायर्ड झालो आहोत बघून, त्या ज्या ह्या पदावर आहेत त्यांना बघून आम्ही नेहमी इन्स्पायर्ड होत असतो. त्या ज्या ॲक्टिव्हिटी करिक्युलर ॲक्टिव्हिटीज संस्थेत आपल्या कॉलेजमध्ये ठेवत असतात त्याच्यामुळे आम्ही इतर विद्यार्थिनींना खूप प्रोत्साहन मिळतं त्यासाठी. आणि त्यांच्याकडे बघून ॲक्च्युली इन्स्पायर्ड होतो की त्यांनी त्यांच्या गट्सवर, मीन्स त्यांनी ते ह्या पदावर आहेत, त्यांच्या थ्रू खूप सगळ्या महिला, इतर शिक्षक, स्टाफ, विद्यार्थिनी खूप इन्स्पायर्ड होत असतात. आणि त्यांनी आजपर्यंत जे काही केलं आहे त्याच्यातनं खूप काही शिकण्यासारखं आहे. आणि मला खरंच खूप आनंद होतो की मी SMRK ची एक स्टुडंट आहे आणि त्यांनी आमच्यासाठी, जसं मी इंटेरियरची स्टुडंट आहे, आमच्यासाठी जे ट्रेनिंग प्रोग्राम्स त्या ठेवतात किंवा ज्या कॉलेजमध्ये ॲक्टिव्हिटीज केल्या जातात त्या खरंच खूप जास्त मोटिवेटिंग असतात. आणि मॅम खरंच ॲक्च्युली कॉलेज मोटिवेटिंग आहे तर कॉलेज थ्रू इतकं इन्स्पिरेशन आणि एक मोटिवेशन भेटतं की आम्ही इथून बाहेर पडल्यानंतर खरंच स्वतःच्या क्षमतेवर उभं राहू, स्वावलंबी होऊ आणि स्वतःच्यात तेवढी जिद्द निर्माण करू शकू की आम्ही काहीतरी जगात करून दाखवू. हे या संस्थेतर्फे, मॅमतर्फे, सगळ्या टीचर स्टाफतर्फे खूप आम्हाला प्रोत्साहित होतो आम्ही. त्यामुळे कॉलेजचं खूप खूप ऋणी आहोत की अशा मॅम आम्हाला लाभल्या आहेत आणि टीचर स्टाफ तसे लाभले आहेत. आणि खरंच एक खूप कॉन्फिडन्स बिल्ड होतो एक मुलगी म्हणून आणि मुलगी म्हणून वाढून आणि समाजात पुढे जाण्यासाठी त्यांच्याकडे बघून एक आत्मविश्वास निर्माण होतो की खरंच मॅम आपल्या एवढ्या या पदावर आहेत, आपणही तसं बनू शकतो. आणि त्यांच्यासारखं बनण्याची जिद्द आहे आणि त्यांनी जे आत्तापर्यंत लाईफमध्ये केलं आहे, जे काय अचीव केलं आहे तसंच आम्हालासुद्धा मिळवायचं आहे. तर नक्कीच त्यांच्याकडे बघून एक आत्मविश्वास भेटतो आणि त्यांचा सपोर्ट हा जो आहे तो कायम आमच्याबरोबर असेलच, आशीर्वाद कायमच आमच्याबरोबर असेलच.